इयत्ता आठवी विषयविज्ञान अंतर्गत मूल्यमापनांतर्गत प्रकल्प क्रमांक एक उद्दिष्ट तुमच्या ठिकाणाजवळील क्लिनिकला भेट द्या आणि बी पी उपकरणाच्या मदतीने रक्तदाब मोजण्याविषयीची माहिती गोळा करा परिचय रक्तदाब कंसात बी पी म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवरील रक्ताभिसरणाचा दाब यातील बहुतांश दाब हा रक्ताभिसरण प्रणालीद्वारे रक्तपंप करणाऱ्या हृदयामुळे होतो जेव्हा योग्यतेशिवाय वापरला जातो तेव्हा रक्तदाब हा शब्द मोठ्या धमन्यामधील दाबांना सूचित करतो रक्तदाब सामान्यतः सिस्टेलिक दाब एका हृदयाच्या ठोक्यादरम्यान जास्तीत जास्त दाब डिस्टेलिक दाब किमान दाब नुसार व्यक्त केला जातो किमान दाब रक्तदाब मोजणे ही रुग्णाची प्राथमिक चाचणी आहे सामान्य रक्तदाब एकशे वीस एम एम एच जी आणि सिस्टेलिक दाब ऐंशी एम एम एच जी डिस्टेलिक दाब आहेत उच्च रक्तदाब म्हणजे उच्च रक्तदाब आणि हायपोटेन्शन कमी रक्तदाब हे काही विशिष्ट बीत समस्यांचे संकेत आहेत क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये सामान्यतः डॉक्टर पारा भरलेले स्पिग्नोमॅनोमीटर वापरतात स्पिग्मोमॅनो मीटरलाही नाडी तपासण्यासाठी स्टेथोस्कोपची आवश्यकता असते याउलट डिजिटल ब्लड प्रेशर उपकरण वापरण्यास अतिशय सोपे आहे प्रकल्पाची गरज वय लिंग यानुसार रक्तदाबाचे मूल्ये वेगवेगळे असतात पुरुषामध्ये जास्त आणि स्त्रियांमध्ये व्यायाम कमी शारीरिक परिस्थिती इत्यादी रक्तदाब जास्त असल्यास डॉक्टर काही औषधांचा सल्ला देतात ज्यामुळे बी पी नियंत्रक नियंत्रित करता येतो रुग्णाला अनुभव येऊ शकतो म्हणून हे आवश्यक आहे अर्धांग वायूचा झटका किंवा अंतर्गत रक्तस्राव त्यामुळे क्लिनिकमध्ये रक्तदाब मोजणे हे एक महत्त्वाचे आणि आवश्यक काम बनते इन्प्लो टेबल कप आणि दोन नळ्या असलेल्या मशीनमध्ये एक ट्यूब प्रेशर हँड कंट्रोल बल्बला जोडलेली असते आणि दुसरी ट्यूब प्रेशर गेजला जोडलेली असते रुग्णाच्या हाताला कपडा बांधला जातो एकशे वीस ते ऐंशी डिजिटल ब्लड प्रेशर उपकरण यात फुगवता येण्याजोगा एक कपडा देखील आहे आणि या डिजिटल उपकरणाच्या स्क्रीनवर थेट वाचन दिसून येते कार्यपद्धती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या शनिवारी श्री हॉस्पिटलला भेट दिली आणि रक्तदाबाविषयीची माहिती मिळवणे हे एक महत्त्वाचे आहे श्वासोश्वासाची गती हृदयाची गती ऑक्सिजन संपृक्ता आणि शरीराचे तापमान जे आरोग्यसेवा व्यावसायिक रुग्णांच्या मूल्यांकनासाठी वापरतात आरोग्य सामान्य विश्रांतीचा रक्तदाब खूप कमी असलेल्या रक्तदाबाला हायपोटेन्शन म्हणतात सतत खूप जास्त असलेल्या दाबाला हायपर टेन्शन म्हणतात आणि सामान्य दाबाला नॉर्मो टेन्शन म्हणतात स्पिग्मो मेनोमेटर हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे एक यंत्र आहे ज्यामध्ये फुगवता येण्याजोगा कप असतो आणि नंतर कपडा अंतर्गत धमनी नियंत्रित पद्धतीने सोडतो आणि दाब मोजण्यासाठी पारा किंवा इन रोड मॅनोमेटर असतो ऑक्सिलेटरी तंत्र वापरताना स्टेटस्कोप सह मॅन्युअली स्टे स्पिग्मो मॅनोमेटरचा वापर केला जातो इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने स्टेटस्कोपसह ब्रेंकेल धमनीचे ऐकणे परीक्षक हळूहळू कप मळ्यामधील दाब सुमारे दोन एम एम एच जी हृदयाच्या ठोक्याने सोडतो कपमधील दाब कमी झाल्यामुळे धमन्यामधील रक्त प्रवाह पुन्हा सुरू झाल्यानंतर हुशिंग किंवा जोराचा आवाज ऐकू येतो हा आवाज ज्या दाबाने सुरू झाला तो सिस्टॅलिक रक्तदाब म्हणून नोंदवला जातो रुग्णाच्या जा हाताला कप बांधलेला अस जातो एकशे वीस ते ऐंशी डिजिटल ब्लड प्रेशर उपकरण यात फुगवता येण्याजोगे कप देखील आहे आणि या डिजिटल उपकरणाच्या स्क्रीनवर थेट वाचन दिसून येते सुरुवातीला दिवसातून किमान दोनदा रक्तदाब मोजा झोपेतून उठल्यानंतर लगेच रक्तदाब मोजू नका वाचन घेण्यापूर्वी तीस मिनटे अन्न कॉपीन तंबाखू आणि अल्कोहोल टाळा निरीक्षण करण्यापूर्वी आणि दरम्यान शांतपणे बसा तुमचा हात योग्य रीती स्थितीत असल्याची खात्री करा कप उघड्या त्वचेवर ठेवा कपड्यावर नाही आणि पुन्हा वाचन घ्या तुम्हाला माहिती मिळते आणि आम्ही प्रकल्प पूर्ण करतो आकृती या ठिकाणी दिलेली आहे निष्कर्ष रक्तदाब बी पी म्हणजे रक्तवाहिन्याच्या भिंतीवर रक्ताभिसणारचा दाब स्पिमो हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे धन्यवाद